नमस्कार, सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज वाढते ताणतणाव त्याचबरोबर बदलती जीवनशैली हे नित्याचं झालेलं आहे. या नित्याच्या गोष्टींमध्ये वाढते ताणतणाव आणि त्यापासून थोडासा आराम यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो. आता अवलंब केला जातो असं म्हणताना अनेक गोष्टी आज आपल्यासमोर खुल्या आहेत. या खुल्या वातावरणामध्ये, मोकळ्या वातावरणामध्ये नकळतपणे मित्रांचा आग्रह किंवा प्रलोभनांना बळी पडणं किंवा सहज गंमत असं म्हणता म्हणता आज अनेक विविध प्रलोभनं आणि व्यसनं आपल्यासमोर अक्षरशः हात जोडून उभी आहेत. जेव्हा या व्यसनांचा विळखा सहज गंमत म्हणून, प्रलोभनांना बळी पडून म्हणून केला जातो, तेव्हा अगदी सहज म्हणून व्यक्ती, मग स्वतःचं आयुष्य आणि पर्यायानं कुटुंब, समाज या सगळ्यांची आयुष्य केव्हा धोक्यामध्ये येतात हे कळतच नाही. मग जेव्हा असं म्हणतो तेव्हा या सगळ्याचा वाढता विळखा आणि त्यापासून मुक्ती आणि पर्यायानं या वाढत्या विळख्याला आळा घालणं या सगळ्या गोष्टी ओघानं येतातच. याच दृष्टिकोनातनं संयुक्त राष्ट्रसंघाच्या संयुक्त विद्यमानं मुळातच 26 जून हा व्यसन मुक्ती आणि त्याचबरोबर व्यसन ट्रॅफिकिंग ज्याला म्हटलं जातं त्याच या सगळ्याला विरोध करणारा म्हणून दिवस आहे. व्यसनमुक्ती जनजागृती. व्यसनमुक्ती जनजागृती या दृष्टिकोनातनं लेट्स डेव्हलप आवर लाईव्स, आवर कमिटीज, आवर आयडेंटिटीज विदाऊट ड्रग्ज, अर्थात स्वतःला, समाजाला, व्यक्तिमत्वाला अंमली पदार्थांपासून मुक्त आयुष्य जगायला प्राधान्य देऊया, हाच आहे आजचा आपला दिवस. आणि व्यसनमुक्तीच्या दृष्टिकोनातनं विरोध करणाऱ्या या दिवसानिमित्ताचा विशेष भाग आणि मार्गदर्शन करत आहेत मुक्ता पुणतांबेकर. नमस्कार मॅडम, सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मुक्ताताईंना आपण ओळखतोच, मुळातच व्यसनमुक्तीच्या वाटेवर 25,000 अधिक व्यक्तींना त्यांनी आतापर्यंत दिशादर्शनाचं मुलाचं काम गेल्या 30 वर्षांमध्ये केलेलं आहे. त्याचबरोबरीने मुक्तांगण या संस्थेच्या संचालिका म्हणून त्यांना आपण ओळखतो आणि 2014 सर्वोत्तम व्यसनमुक्ती केंद्र हा सरकारचा अतिशय मान्यतेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव तर आहेच आहे, पण त्याचबरोबर व्यसनमुक्तीच्या वाटेवर जे जाऊ इच्छितात आणि हो एक दिशादर्शक म्हणून आयुष्यामध्ये वाटचाल करू इच्छितात त्या सगळ्यांसाठी मुलाचा असा आजचा भाग. तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून 2490805024988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड फिरवायला विसरू नका. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. अंमली पदार्थ विरोधी दिवस आणि तस्करी विरोधी दिवस असा आहे. या दृष्टिकोनातनं मुक्ता पुणतांबेकर मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतात. मुळात व्यसन ही संकल्पना खूप मोठी आहे. या संकल्पनेविषयी मुक्ताताई तुमच्याकडनं आधी जाणून घ्यायला आवडेल. आम्हाला बरेचदा हा प्रश्न विचारला जातो की व्यसन म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणायचं. तर आम्ही नेहमी असं बघतो की जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला जातो आणि तरी सुद्धा माणूस त्या गोष्टीपासून राहू शकत नाही, ती सोडताना त्याला त्रास होतो, तर अशा गोष्टीला आपण व्यसन म्हणतो. म्हणजे एखादा माणूस जर का दारू प्यायला तो जेव्हा सुरुवात करतो, हळूहळू त्याचं प्रमाण वाढायला लागतं आणि मग अशी वेळ येते की त्याच्यापासून त्याचं खूप नुकसान होत असतं आणि तरी सुद्धा तो सोडू शकत नसतो. त्याचे कुटुंबीय त्याला सांगत असतात की तू दारू पिऊ नकोस, त्याचे डॉक्टर सांगत असतात. इतकंच नाही तर त्याला सुद्धा कळत असतं की मी जेव्हा दारू पितो तेव्हा माझ्या शरीराला आता ते झेपत नाहीये, त्रास होतोय, माझा पैसा त्याच्यावरती खूप खर्च होतोय, कुटुंबीय नाराज आहेत, ते त्याच्यामुळे दुःखी होत आहेत आणि तरी सुद्धा तो ते दारू पिणं बंद करू शकत नसतो कारण ते सोडताना त्याला त्याचा अतिशय त्रास होत असतो. आणि जेव्हा अशी गोष्ट एखादी टोकाला जाते, वाढत जाते, माणसाचं शरीर त्याच्यावरती अवलंबून राहायला लागतं, इतकंच नाही तर मन सुद्धा अवलंबून राहायला लागतं, तेव्हा आपण असं म्हणतो की त्याला हे व्यसन लागलंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एखाद्या गोष्टीवरची शारीरिक आणि मानसिक गुलामी म्हणजे व्यसन असं म्हणता येईल. खरंय, गुलामी हा शब्द येतो तेव्हा गुलामीमधनं मुक्तताही हवीच. मग ही मुक्तता हवी ही भावना जागृत कशी होऊ शकते, तोच एक महत्वाचा प्रश्न असतो. कारण गेली आता 29 वर्ष आम्ही मुक्तांगणच्या माध्यमातून काम करतोय आणि आम्ही असं बघतो की एखाद्या रुग्णाला किंवा एखादा व्यसनी माणूस की ज्याचं आता व्यसन वाढलंय, त्याचा त्रास खूप वाढलाय आणि त्याला उपचारांसाठी तयार करणं किंवा व्यसन सोडण्यासाठी तयार करणं
हीच एक खरी मोठी परीक्षा असते. कारण जेव्हा व्यसन वाढायला लागतं तेव्हा अशी एक स्टेज येते की तो माणूस एक प्रकारे डिनायलमध्ये असतो. तो हे मान्यच करत नाही की मला व्यसनाचा प्रश्न आहे आणि मी ते सोडायला पाहिजे. म्हणजे तो बरेचदा त्याचं व्यसन करण्याचं समर्थन करत असतो की तो असं म्हणतो की मी कधीतरीच थोडंसं घेतो, माझा कंट्रोल आहे, जेव्हा हवं तेव्हा मी ते बंद करू शकतो. किंवा कधी कधी तो असं म्हणतो की माझं कामच असं आहे ना की मला इतका त्याचा ताण असतो की त्या ताणाला तो ताण कमी करण्यासाठी मला थोडंसं घ्यायला लागतं. कधी असंही सांगितलं जातं की आजकाल कोण पित नाही, पार्टीत जर का प्यायलं नाही तर काय म्हणतील मला की हा काय बावळट माणूस आहे का. आणि अशा प्रकारे तो माणूस बरेचदा त्याच्या व्यसनाचं समर्थन करत असतो. त्याला सुरुवातीला हे पटतच नसतं की ही व्यसनाची समस्या आहे, पण मग जेव्हा ते हळूहळू वाढायला लागतं तेव्हा ती कुठेतरी जाणीव व्हायला लागते की नाही मला हे व्यसन सोडलं पाहिजे. पण खरं म्हणजे त्याला उपचारासाठी तयार करणं ही कुटुंबियांसमोर सुद्धा एक खूप मोठी समस्या असते की ती व्यक्ती सोडून बाकी सर्वांना कळत असतं की याचं व्यसन खूप वाढलंय, आता त्याच्यामुळे त्याचं खूप नुकसान होतंय, पण तो मात्र लवकर मान्य करायला तयार नसतो. पण एकदा का जेव्हा तो मान्य करतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्या व्यसनमुक्तीची सुरुवात होते असं म्हणता येईल. खरं 26 जून हा अंमली पदार्थ विरोधी आणि तस्करी विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मुळात ह्या संकल्पनाही थोड्याशा स्पष्ट करून सांगूया का आपण? आम्ही जे व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणारे लोक आहोत आमच्या दृष्टीने हा 26 जूनचा दिवस अतिशय महत्वाचा असतो. कारण हा जागतिक अंमली पदार्थ आणि अवैध वाहतूक विरोधी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. साधारण असं आपण बघतो की 1980 जे दशक होतं तेव्हा व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप वाढायला लागलेलं होतं. आणि विशेषतः आपण ज्याला हेरॉईन म्हणतो, भारतामध्ये याला ब्राऊन शुगर म्हटली जाते कारण ते खूप प्युअर स्वरूपात इथे मिळत नाही, तर हेरॉईनचं व्यसन, ड्रग्सचं व्यसन हे खूप जगभरात सगळीकडे वाढायला लागलेलं होतं. आणि त्याच्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण व्हायला लागलेल्या होत्या. म्हणजे हे व्यसन इतकं पराकोटीला तेव्हा पोचलं की संयुक्त राष्ट्रसंघाला सुद्धा याची दखल घ्यायला लागली. आणि म्हणून मग 1987 एका स्वतंत्र असेंब्ली बोलावण्यात आली आणि त्यावेळेला ह्या प्रश्नाची दखल घेऊन त्यांनी ठरवलं की संयुक्त राष्ट्रसंघानी एक वेगळा विभाग निर्माण केला की जो ह्या खास व्यसनाच्या विरोधी काम करेल किंवा समाजामध्ये जनजागृतीचं काम करेल. आणि म्हणून मग त्या दिवशी असा ठराव केला गेला की 26 जून हा दिवस सर्वत्र या प्रकारे अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून जगभरात साजरा केला जाईल. आणि सर्व ठिकाणी जगभर याविषयी अनेक जाणीव जागृतीचे कार्यक्रम या निमित्ताने घेतले जातात. आणि विशेषतः शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, म्हणजे लहान मुलांमध्ये हे खूप व्यसनाचे जे दुष्परिणाम आहेत ते मुलांना कळवले जातात. त्याविषयी व्याख्यानं, पथनाट्य, वेगवेगळ्या माध्यमातून हा संदेश मुलांपर्यंत पोहोचवला जातो. आणि फक्तच मुलंच नाही तर समाजामध्ये समाजातल्या सर्वच घटकांपर्यंत हा व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवला जातो. त्यामुळे हा दिवस आमच्या सर्वांच्याच दृष्टीने एक खूप महत्वाचा दिवस आहे असं मला वाटतं. खरंय, यावर्षीची मुळात थीमच असे स्वतःला, व्यक्तिमत्वाला आणि समाजाला अंमली पदार्थ विरोधाशिवाय घडवूया, म्हणजे अंमली पदार्थाच्या सहभागाशिवाय घडवूया. आणि मुक्तांगणच्या माध्यमातून तुम्ही गेले अनेक वर्ष हेच काम करत आहात. मुळात जेव्हा एखादं कोणतंही व्यसन असलेली व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक हे तुमच्याकडे संपर्क साधतात तिथून पुढची प्रोसेस काय असते कार्यप्रणाली की जेणेकरून व्यसनमुक्तीकडे व्यक्तीची वाटचाल सुरू होते? सुरुवातीला त्या रुग्णाचे नातेवाईक मुक्तांगणमध्ये येतात आणि ते आम्हाला सांगतात की अशा अशा प्रकारे आमच्या घरातला जो माणूस आहे तो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. मग वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं असतात, कधी तंबाखूचं असतं, कधी दारूचं असतं, ड्रग्सचं असतं. आणि हे नातेवाईक साहजिकच खूप दुःखी असतात, खूप मोठ्या तणावाखाली असतात, कारण त्यांनाही कळत नसतं की हा माणूस असं का वागतोय. म्हणजे बरेचदा सुरुवातीला जेव्हा ते चौकशीसाठी येतात तर तेव्हाच आम्हाला खूप, म्हणजे काउन्सिलिंगची जी सुरुवात आहे ती तेव्हाच होते, कारण त्यांना खूप काही हे सगळं बोलायचं असतं. कारण आपल्या घरातल्या ज्या इतर समस्या असतात त्या आपण बाहेर कोणाशी मोकळेपणाने बोलू शकतो, पण व्यसनाची ही जी समस्या आहे ती नातेवाईक कधीच बाहेरच्या लोकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. कारण त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक खूप लाज वाटत असते किंवा एक भीती असते की समाजातले लोक काय म्हणतील की आमच्या घरातला माणूस असं काहीतरी हे वागतोय. आणि त्यामुळे सुरुवातीची अशी स्टेज असते की हे जे आमच्याकडे घरात कुटुंबीय येतात त्यांना धीर देणं, त्यांना हे समजावून सांगणं की व्यसन हा एक प्रकारचा आजार आहे आणि तो उपचारांनी नक्की बरा होऊ शकतो. म्हणजे सुरुवातीला आम्हाला नातेवाईकांना हे सांगायला लागतं की तो वाईट नाहीये, तर तो एक आजारी माणूस आहे, त्याचं फक्त व्यसन वाईट आहे आणि आपण जर का त्याला उपचाराची संधी दिली तर तो नक्की याच्यातून बाहेर पडू शकतो.
मग आम्ही नातेवाईकांची चर्चा करतो की त्याला उपचारापर्यंत कसं आणायचं. तो जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा खऱ्या अर्थाने मी तो जरी शब्द वापरतीये तरी आमच्याकडे पुरुष आणि स्त्रिया अशा दोघांच्याही उपचाराची सोय आहे. त्यामुळे हा जेव्हा व्यसनी माणूस आमच्याकडे उपचारासाठी येतो तेव्हा सुरुवातीला पूर्ण त्याची वैद्यकीय तपासणी करायला लागते, कारण व्यसनामुळे शरीरावरती खूप दुष्परिणाम झालेले असतात. आणि मग कुठलीही सवय जेव्हा आपण सोडतो तेव्हा ती सवय सोडताना खूप वेगवेगळ्या प्रकारचा शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता असते, ज्याला विड्रॉल सिम्पटम्स किंवा वियोग लक्षणं असं म्हटलं जातं. आणि मग हा त्रास खूप वेगवेगळ्या प्रकारचा असतो, कधी हाताची थरथर होणं, पोट बिघडणं, भास होणं वेगवेगळ्या प्रकारचे, फिट येणं, असा वेगवेगळ्या प्रकारे वियोग लक्षणं किंवा विड्रॉल सिम्पटम्स असतात. भीती वाटत असते, खूप एक धडधडत असतं, ब्लड प्रेशर कमी जास्ती होत असतं. आणि मग त्याच्यासाठी वैद्यकीय उपचार सुरुवातीला करायला लागतात. खरंय, पुढची स्टेप घालून घेते जाणून घ्यायचीच आहे. पण कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय तुमच्या परवानगीने, तो घेते. उमा महाजन आपल्याशी बोलतायत, रत्नागिरी. नमस्कार. ताण, तणाव, दुःख, वेदना, समस्या सगळ्यांनाच असतात. याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यसनाच्याच विळख्यात पुरुष जास्त पडलेले असतात. मला वाटतं स्त्रिया फार नगण्य आहेत. हे कारण काय? धन्यवाद. स्त्रिया नाहीये. हा नाही, म्हणजे मला हेच क्लिअर करायचंय की सुरुवातीला असं होतं की आमचं जे केंद्र होतं ते फक्त पुरुष रुग्णांसाठी होतं, फक्त पुरुष आमच्याकडे यायचे. म्हणजे मला आठवतंय की साधारण एक 15-20 वर्षापूर्वी काही बाहेरच्या देशातले विद्यार्थी मुक्तांगण बघायला आलेले होते. आमच्याकडे खूप इंटर्नशिपसाठी बाहेरच्या देशातले सुद्धा लोक येत असतात. आणि त्यांना जेव्हा मी मुक्तांगण दाखवत होते, माहिती सांगत होते, तेव्हा त्यांनी मला असं विचारलं की इथे फक्त आम्हाला पुरुष रुग्ण दिसत आहेत, मग तुम्ही स्त्रियांना इथे उपचार देत नाही का? तर 15 वर्षापूर्वी असेल तर मला खूप आश्चर्य वाटलं. मी म्हटलं नाही, आमच्या देशात नाही स्त्रिया व्यसन करत, आमच्याकडे फक्त पुरुषच व्यसन करतात आणि आमचं हे फक्त पुरुषांसाठीच केंद्र आहे. पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये तर असं झालं की आमच्याकडे येणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढायला लागली आणि आता स्त्रियांमध्ये सुद्धा हे व्यसन वाढतंय. आणि त्यामुळे असं झालं की 8 वर्षापूर्वी आम्हाला एक स्वतंत्र वेगळं व्यसनमुक्ती केंद्र सुरू करायला लागलं. जसं आमचं मुक्तांगण हे पुरुषांसाठी विभाग आहे, तसं आमचं निशिगंध नावाचं महिलांसाठी सुद्धा एक व्यसनमुक्ती केंद्र आहे. आणि खरं तर हे केंद्र जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा लोकांचे आम्हाला अभिनंदनासाठी फोन आले की अभिनंदन की तुम्ही स्त्रियांसाठी व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलंय. तर आम्ही त्यांना सांगितलं की आमचं अजिबात अभिनंदन करू नका, आम्हाला खूप वाईट वाटतंय की आपल्या देशात आमच्यावरती ही वेळ यावी की महिलांसाठी व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची. कारण त्या जसं म्हणाल्या की ताणतणाव तर महिलांमध्ये सुद्धा असतात तर पुरुषच का व्यसन करतात, तर सुरुवातीला हे होतं असं की पुरुषच ताणतणावांमुळे व्यसनाकडे वळायचे. कारण पूर्वी साधारण आम्ही असं बघायचो की एखाद्या स्त्रीला जेव्हा एखाद्या गोष्टीने ताण येतो किंवा दुःख होतं तेव्हा ती रडून मन मोकळं करते किंवा ती तिच्या मैत्रिणीशी मोकळेपणाने बोलते की असा असा मला प्रॉब्लेम आहे, आणि रडल्यामुळे बोलल्यामुळे तिचं मन हलकं व्हायचं आणि त्याच्यामुळे मग ती व्यसनाकडे वळायची नाही. पण गेल्या काही वर्षात आपण बघतो की हे बदलतंय, स्त्रियांमधली प्रवृत्ती बदलतीये. आता आपल्याला असं वाटतं की आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत तर आम्ही रडता कामा नये किंवा आम्ही आमचे दुःख असं लोकांशी शेअर करता कामा नयेत, बोलता कामा नयेत. आणि म्हणून मग आजकाल आपण बघतो की स्त्रिया बोलत नाहीयेत, त्यांचे ताणतणाव त्या मनात दाबतायत आणि मग त्याच्यामुळे तो ताण वाढतो. जसं पुरुषांमध्ये पूर्वीपासून व्हायचं की बरेचदा आपण बघतो की ताणतणाव जेव्हा मनात दाबला जातो तेव्हा तो वाढतो आणि मग व्यसनासारख्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो. तर त्यामुळे आपण असं बघतोय की स्त्रियांमुळे मध्ये सुद्धा व्यसनाधीनतेचं प्रमाण सध्या वाढायला लागलेलं आहे. म्हणजे इथेही समानता दिसते आहे, पण याविषयी सुद्धा आपल्याकडे उत्तर आहे, उपाय आहे आणि त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन सुद्धा आपल्याला मिळत आहे. जेव्हा आपण स्त्री पुरुष या दोघांचाही व्यसनमुक्तीकडे येण्यासाठी कल आहे असं आपण बघतो, व्यसनाकडे आणि व्यसनमुक्तीकडे, तेव्हा या बाबतीतली वयोमर्यादा काय दिसून येते आपल्याला? मुक्तांगण जेव्हा आमचं सुरू झालं तेव्हा सुरुवातीला आम्ही असं बघायचो की साधारण 30 पुढचे लोक जास्ती व्यसनाच्या आहारी जात आहेत आणि ते आमच्याकडे उपचारासाठी येत आहेत. म्हणजे अगदी आत्तापर्यंत असंच होतं की साधारण सरासरी वयोगट जो होता तो 30 पुढचा होता आणि मग अगदी 70-75 ह्या वयोगटातली सुद्धा रुग्ण आमच्याकडे येत होते. पण गेल्या 5-6 वर्षात आम्ही असं बघतोय की हा सरासरी वयोगट हळूहळू कमी होताना दिसतोय. म्हणजे तुम्हाला कदाचित ऐकताना आश्चर्य वाटेल की अगदी 14-15 वर्षाची मुलं सुद्धा आता व्यसनाच्या आहारी जात आहेत आणि यांच्यामध्ये सर्व प्रकारचं दिसतंय.
म्हणजे दारूचं सुद्धा त्यांच्यामध्ये व्यसन आहेच, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्सच्या आहारी ती मुलं जात आहेत, व्हाइटनर नावाचं किंवा श्वासावाटे घेण्याची काही व्यसनं असतात, तर हे सुद्धा या वयोगटातल्या मुलांमध्ये आम्ही बघतोय. आणि ही विशेषतः आपण असं बघतो की जी रस्त्यावरती राहणारी मुलं किंवा अगदी झोपडपट्टीतली मुलं असतात, तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे आपल्याला श्वासावाटे घेण्याचं व्यसन दिसतंय. आणि एक थोडासा असा वेगळा विषय की आजकाल आम्ही असं बघतो की जसं अंमली पदार्थांचं व्यसन आहे तसं काही वर्तनात्मक व्यसनं सुद्धा दिसतात आणि विशेषतः मुलांमध्येही वाढायला लागलेली आहेत, की जसं इंटरनेट, टीव्ही, व्हिडिओ गेम, फोन यांचा पण अतिवापर, म्हणजे अंमली पदार्थांचं व्यसन आणि त्याप्रमाणे वर्तनात्मक व्यसनं, ह्या दोन्ही प्रकारची व्यसनं आता लहान वयाच्या मुलांमध्ये सुद्धा आम्ही बघतोय. म्हणजे मुक्तांगणमध्ये जे रुग्ण येतात त्यांच्यामधला वयोगट अगदी पूर्ण, म्हणजे अगदी 13-14 ते अगदी 70-75 या पूर्ण या सर्व वयोगटातले रुग्ण आमच्याकडे उपचारासाठी येताना दिसतात. यामध्ये मुक्ताताई तुम्हाला कारण काय दिसतात, म्हणजे एवढ्या लहान वयात व्यसनाकडे जाणं आणि 70-75 या वयामध्ये असून सुद्धा व्यसनाकडे जाणं, ही जी दोन टोकं आहेत इथं का हा प्रश्न येतो. व्यसनाचं एकूणच प्रमाण का वाढतंय याचं जे महत्वाचं सामाजिक कारण आहे ते म्हणजे आता व्यसनाला एक खूप समाज मान्यता यायला लागलेली आहे. प्रतिष्ठेचा आता प्रश्न व्हायला लागलाय की दारू पिणं किंवा सिगरेट ओढणं, म्हणजे पूर्वी असं माझे वडील डॉक्टर अनिल अवचट नेहमी असं म्हणतात की जेव्हा पूर्वी कोणी नवीन घर बांधायचं आणि लोकांना ते घर दाखवायचं तर तेव्हा ते अगदी देवघर वगैरे दाखवायचे, पण आता मात्र घरात कसा हॉलमध्येच आम्ही बार केलाय हे खूप अभिमानाने आता दाखवलं जातं. म्हणजे आता इतकी प्रतिष्ठा आता व्यसनाला किंवा दारू पिण्याला यायला लागलेली आहे आणि घरामधल्या ज्या छोट्या पार्ट्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा आता दारू सर्व केली जाते, घरातल्या महिला लहान मुलं त्यांना सुद्धा आता ऑफर केली जाते. म्हणजे आता सर्वांमध्येच एक असं व्यसन करण्याचं एक आकर्षण यायला लागलेलं आहे, तो खूप प्रतिष्ठेचा मुद्दा झालेला आहे. आणि अजून म्हणजे जसं हे व्यसनाधीनता वाढण्याचं कारण आहे तसं दुसरं आपण कारण असं बघतो की ह्याविषयी लोकांच्या मनात खूप गैरसमज आहेत. म्हणजे मुक्तांगणच्या मध्ये येणाऱ्या रुग्णांची जेव्हा आम्ही चर्चा करतो की तुम्ही व्यसन का करता, तर बरेचदा ते असं सांगतात की मी का व्यसन करतो कारण त्याच्यापासून मला आनंद मिळतो किंवा मला एन्जॉय करायचंय. तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे की अंमली पदार्थांमुळे आनंद मिळतो, त्याच्यामुळे सुरुवातीला थोडंसं बरं वाटतं, एक 15-20 मिनिटं जास्तीत जास्त अर्धा तास ती नशा येते, पण जसं जसं त्याचं प्रमाण शरीरातलं कमी होतं तसं त्यांना हळूहळू त्याचा त्रास व्हायला लागतो, मग विड्रॉल सिम्पटम्सचा त्यांना त्रास होतो आणि त्यामुळे त्यांना अर्ध्या तासाचा एक नशा किंवा आनंद मिळतो पण ती उतरल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होतो. आणि परत कसं की या क्षणिक आनंदासाठी त्यांना खूप मोठी किंमत पण द्यायला लागते, की शरीराचं नुकसान, पैशाचं नुकसान, कुटुंबाचं नुकसान, तर त्यामुळे बरेचदा की व्यसनामुळे आनंद मिळतो या गैरसमजांमुळे खूप वेळा लोक व्यसनाच्या आहारी जाताना दिसतात. या गैरसमजांकडे वळूया, एक फोन घेते, तेलंगणाहून फोन आहे, लांबचा फोन आहे. नमस्कार, बोला. हॅलो, तेलंगणाहून बोलतायत एम रामचंद्र राव. बोला सर. मॅडम हो. नमस्कार मॅडम. मी नमस्कार सर. हॅलो मॅडम. हो सर बोला. हा मी निजामधून बोलतोय, तेलंगणामधून. हो हो. हा आपण व्यसनाधीन साठी म्हणजे मानसिक कारण म्हणजे मानसिकता ही जास्त कारणीभूत असं मला वाटतं. आपण म्हणतो की ताणतणावामुळे किंवा ह्याच्यामुळे हे करतात, पण माझ्या मते फॅशनच्या आहारी जाऊन लोक हे करतात, त्याच्यामुळं हे व्यसनाधीनतेपासून विमुक्त होण्यासाठी आपण इंडिव्हिज्युअली काय प्रयत्न करू शकतो. ग्लॅमर, त्याच्याभोवती असलेली प्रतिष्ठा, ग्लॅमर याविषयी खूपच सांगत होतो. खरं म्हणजे बरेचदा आपण बघतो की विशेषतः युवकांमध्ये ते जे ग्लॅमर किंवा फॅशन हे आता व्यसन करण्याचं खूप वाढायला लागलंय. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ती सिगरेट कशी ते ओढतात, त्याचा झुरका कसा मारतात किंवा तो ग्लास कसा हातात धरायचा, हे आता खूप एक आकर्षण वाढायला लागलं. वीकेंड पार्टीजवरती पोलिसांचे पडणारे छापे आणि तिथं सापडणाऱ्या ग्लॅमरस व्यक्तिमत्व हे सुद्धा आकर्षणाचा, प्रतिष्ठेचा आणि प्रसिद्धीचा मुद्दा व्हायला लागलेला आहे. हे पण एक दिसतं. किंवा चित्रपटांमध्ये बरेचदा आपण बघतो की तो हिरो किंवा हिरोईन त्याला आनंद झाला तर एन्जॉय करण्यासाठी ते दारू पिताना दाखवतात, किंवा दुःख झालं, ताण आलाय तरी ते दाखवतात. आणि विशेषतः कसं की आपल्या देशात चित्रपटांचा लोकांवरती खूप जास्ती प्रभाव असतो आणि मग ते हिरो हिरोईन जसे कपडे घालतात, ते जसं बोलतात, याचं जसं अनुकरण केलं जातं
तसं ह्या त्यांच्या व्यसन करण्याचं सुद्धा मग अनुकरण लोक करायला बघतात आणि विशेषतः तरुण वयातली मुलं मुली करायला बघतात. आता जेव्हा तरुण वयातली मुलं मुली याकडे वळतात असं जेव्हा आकडा जास्त आहे 13-14 पर्यंत हा आकडा आलेला आहे, कदाचित 10-12 पर्यंत लवकरच होऊ शकतो, मग आता इथे सजगता वाढवायला हवी ती कुटुंब पालक आणि समाज या सगळ्यांनी. पण मुख्य एखादी व्यक्ती जेव्हा व्यसनाधीनतेकडे वळलेली आहे किंवा वाटचाल सुरू झालेली आहे तेव्हा पटकन त्या व्यक्तीकडे तिटकारा राग या भावनेने बघितलं जातं. तर सगळ्यात आधी असं जेव्हा मूल वळतं आहे तेव्हा पालकांनी आणि कुटुंबाने काय करावं, यामध्ये पालकांचा एक खूप मोठा रोल असतो. एकूणच कुटुंबाची एक खूप मोठी जबाबदारी असते. आधी मी थोडासा सांगते की पालक ओळखू कसं शकतात की आपलं मूल त्याच्याकडे चाललंय का, ज्याला आपण वॉर्निंग साइन्स म्हणू. कारण बरेचदा आम्हाला पालक सभांमध्ये वगैरे हा प्रश्न विचारला जातो की आमचा मुलगा थोडासा काहीतरी वेगळं वागतोय पण त्याचा नेमका काय प्रॉब्लेम आहे आम्हाला कळत नाहीये, की तो व्यसन करतोय का आणखीन काय झालंय. तर मी असं एक 2-3 लक्षणं सांगू शकते की एक असं होतं की तो जो मुलगा असतो तर त्याचं एकूणच जे दिसणं असतं ते बदलायला लागतं, की खूप केस वाढलेत, अस्वच्छ तो राहायला लागलेला आहे, म्हणजे स्वतःच्या स्वच्छतेकडे दिसण्याकडे त्याचं दुर्लक्ष व्हायला लागतं, ते निगेटिव्हकडे जायला लागतं. आणखीन एक होतं की त्याच्या भावना खूप बदलायला लागतात, की तो खूप जास्ती चिडचिड करतो, खूप जास्ती टेन्शनमध्ये राहतो, किंवा कुटुंबांमध्ये एकत्र जे हास्य विनोद किंवा गप्पा आहेत ते त्याचं होत नाही, तो थोडासा एक वेगळा पडल्यासारखा होतो. आणखीन एक दिसतं की त्याचा जो मित्र परिवार आहे तो खूप बदलतो, खूप वेगळेच मित्र किंवा जे नेहमी घरी येणारे मित्र असतात ते बंद होतात, तो मित्रांना घरी आणेनासा होतो किंवा वेगळे त्याच्यापेक्षा थोडे मोठ्या वयाचे मित्र त्याच्याबरोबर वावरताना दिसतात. बरेचदा तो टॉयलेटमध्ये जास्ती वेळ घालवतो कारण घरी सर्वांसमोर हे करता येत नाही, तर त्याच्यामुळे मग ते टॉयलेटमध्ये केलं जातं. त्याचं जे भूक आहे ती त्याचा पॅटर्न बदलतो, की खूप जास्ती खाणं किंवा अजिबातच न खाणं, त्यामुळे वजन वाढणं किंवा कमी होणं, तर असे वेगवेगळे बदल जर का काही नकारात्मक दिसायला लागले तर कदाचित तो व्यसनाकडे वळतो ही शक्यता नाकारता येत नाही. पण अर्थातच कसं असतं की सर्वच पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये थोड्याफार प्रमाणात ह्यातली अनेक काही गोष्टी आपल्याला दिसतात, म्हणजे हे असेल तर आपलं मूल व्यसनाकडेच जातंय असं नाही, पण मग आपण थोडंसं जागरूक राहायला पाहिजे आणि त्याच्याशी थोडा संवाद त्या मुलाशी वाढवायला पाहिजे. पटकन बोटं न दाखवता थोडी चाचपणी करायला हवी गोष्टींची, आणि कदाचित वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी असतील त्या अजून काही वेगळ्या कारणाने होत आहेत का हे शांतपणे तपासायला हवं, आक्रमक न होता. पुढचा फोन घेते, अरुण डोंगे यांचा फोन आहे औरंगाबादहून. नमस्कार अरुणजी. मॅडम दोघांना, मी अरुण डोंगे बोलतोय औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोडून. व्यसनाच्या अधीन गेलेल्या, दारूच्या व्यसनाच्या अधीन गेलेल्या व्यक्तीविषयी असं नेहमी म्हटलं जातं की कोणत्याही औषध कोणत्याही उपचारापेक्षा प्रभावी असा उपचार म्हणजे मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. याविषयी माझा असा प्रश्न आहे की कुणी व्यसनाविषयी आपल्याला जागृत केल्यापेक्षा अशा व्यक्तीने स्वतंत्र सावरून दारूच्या व्यसनांपासून मुक्त व्हावं यासाठी त्या व्यक्तीने आपलं चिंतन कसं करावं जेणेकरून दारूमुळे विस्कळीत होणारी कौटुंबिक व्यवस्था बाधित राहील. धन्यवाद. यासाठीचा कार्यक्रम आहे पूर्णपणे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आजचा विशेष भाग आणि दिशादर्शक व्यसनमुक्तीच्या वाटेवर दिशादर्शक ठरणारं व्यक्तिमत्व मुक्तापूर्ण तांबेकर मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतात. मुक्ताताई, आपल्याला फोन होता अरुणजींचा. ट्रकच्या पाठीमागे आपण वाक्य वाचतो मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, याचा अर्थ सहजी कळत नाही जोपर्यंत त्या वाटेवर मनुष्य जात नाही. ही वाट अवघड आहे आणि या वाटेवर निसर्गी आहे. याविषयी त्यांनी खूप चांगलं हे वाक्य सांगितलं की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आणि असं होतं की जेव्हा आपल्या घरातल्या एखाद्या माणसाला व्यसन असतं तर तेव्हा घरातले सगळे लोक त्याला हेच सांगत असतात की तू थोडंसं मनानी ठरव, तुझी विल पॉवर वाढव. पण त्यांना हे लक्षात येत नसतं की विल पॉवर ही एक खूप अवघड गोष्ट आहे. आणि जेव्हा व्यसन लागतं तेव्हा सर्वात आधी काय सोडून जातं तर विल पॉवर सोडून जाते, आणि ती काही इतक्या सहजासहजी परत येत नसते. तर त्यामुळे मग ही विल पॉवर वाढवण्याचा एक आम्ही खूप सोपा मार्ग मुक्तांगणमध्ये सांगतो. आम्ही त्यांना असं सांगतो की तुम्ही फक्त एका दिवसाचा विचार करा, असं नका, असा निश्चय करू नका की आता आयुष्यभर मी व्यसन सोडलं. कारण एवढा मोठा जेव्हा आपण निश्चय करतो तेव्हा त्या निश्चयाचं इतकं दडपण येतं की ते लगेच जाऊन पुन्हा कदाचित व्यसन करतात. तर म्हणून आम्ही त्यांना सांगतो की रोज सकाळी उठल्यानंतर एवढंच ठरवा की फक्त आजचा दिवस मी व्यसन करणार नाही. कारण एक दिवसाचा निश्चय टिकवणं हे सोपं असतं ना, की भूतकाळ किंवा भविष्यकाळ आपल्या हातात नसतो पण वर्तमान काळ आपल्या हातात असतो. त्यामुळे मग विल पॉवर कशी वाढवा तर एका दिवसाचा निश्चय करा की आजचा दिवस मी व्यसन करणार नाही, उद्या करीन असं सांगा. म्हणजे आज रोख उद्या उधार आपण म्हणतो ना, की तसं जर का आपण केलं तर आपल्याला एक एक दिवसाच्या हिशोबाने व्यसनमुक्त राहणं सोपं जातं. मस्त छोटे छोटे संकल्प केले की ते पाळणं आणि ते राखणं हे दोन्ही सोपं जातं, नाही का?
आता आम्ही स्क्रीनवरती एक फोटो बघितला ज्यामध्ये तुम्ही राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकार करत होतात. हा सगळा जो प्रवास आहे त्याविषयी पण सांगा. मागच्या वर्षी 26 जूनलाच आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला मुक्तांगण संस्थेला, आणि हे अर्थातच आमचं जे टीमवर्क आहे तर हे त्याचं यश आहे. आणि मुक्तांगणची एक खूप मोठी आमची टीम आहे, कारण व्यसनमुक्तीचं हे काम आहे ही काही सोपी गोष्ट नाहीये, त्याला एका खूप मोठ्या टीमची गरज असते. आणि त्यामुळे आमची सगळी टीम, मला असं वाटतं की जेव्हा आम्ही एकत्रितपणे हे काम करतो तेव्हा आम्हाला हा पुरस्कार दिला गेला ही सगळ्यांसाठीच एक महत्वाची गोष्ट आहे. पण अर्थातच आम्ही असं मानतो की आमच्याकडे येणारे जे रुग्ण आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचं समाधान, हाच आमच्या दृष्टीने एक सर्वात मोठा मोलाचा पुरस्कार आहे. वा, जेव्हा हे सगळ्या वयोगटातली लोक तुमच्याकडे येत असतात, हे व्यक्ती येत असतात, हे येणारे लोक जे आहेत त्यांच्या समस्या वेगवेगळ्या असतात आणि त्या वेगवेगळ्या समस्यांवरती त्यांच्यापर्यंत त्यांचं उत्तर शोधलेलं असतं ते म्हणजे व्यसन. आणि कुटुंबीय आणि समाज म्हणत असतो मुक्ती हे उत्तर आहे. तर व्यसनापासून मुक्ती म्हणताना तुम्ही मगाशी दोन पाट्या त्यातल्या सांगितल्या होत्या, एक म्हणजे कुटुंबाने आधी संपर्क साधणं, मग व्यक्तीने संपर्क साधणं आणि मग त्यासाठी प्रयत्नपूर्वक व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालणं, मग यावेळी होणारे त्रास जे आहेत यापर्यंत आपण बोललो होतो. आता पुढचा मुद्दा काय येतो? आणि इथे मी सांगते की व्यसनमुक्ती केंद्रातच त्यांनी यायला पाहिजे असंही नाही. जर का एखाद्या माणसाचं व्यसन वाढायला लागलेलं आहे हे त्याच्या लक्षात येतंय तर तो वैद्यकीय त्याचे जे कोणी फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतो. व्यसन सोडताना त्याला जो काही त्रास होतोय तो सांगून त्याच्यासाठी त्यांच्याकडून वैद्यकीय उपचार तो घेऊ शकतो आणि त्याची सुद्धा त्याला मदत होऊ शकते. आणि मग पुढचा जो टप्पा राहतो तो म्हणजे ह्याच्यासाठी समुपदेशन करणं, काउन्सिलिंग करणं. म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मुख्य हेच केलं जातं की त्याला व्यसनापासून पूर्ण एका वेगळ्या वातावरणात ठेवलं जातं, जे कंट्रोल्ड वातावरण आपण म्हणू, की जिकडे त्याच्या मनात व्यसन करायची इच्छा जरी झाली तरी तो व्यसन करू शकत नाही. आणि मग समुपदेशन, त्याच्यासाठी वेगवेगळे समूह उपचार असतात, ग्रुप थेरपीज असतात, अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्याला मदत केली जाते. आणि याच्यात मी आणखीन एक गोष्ट सांगते की ज्यांना जे व्यसन सोडायच्या मार्गावरती आहेत त्यांना आम्ही असं नेहमी सांगतो की व्यसन काही फक्त वाईट गोष्टींचं नसतं. नशा आपण जी म्हणतो की नशा म्हणजे आनंद मिळवणं, तर ती आपल्याला चांगल्या गोष्टींपासून सुद्धा मिळू शकते ना. तर आपल्याला वाईट व्यसन सोडायचंय पण त्याचबरोबर काही चांगलं व्यसन आपल्याला लावून घ्यायचंय, की जसं संगीत ऐकण्याचं ते असेल, चांगली पुस्तकं आपण वाचू शकतो त्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळू शकतो, व्यायामाने आनंद मिळू शकतो आणि ह्यामुळे काही आपलं कुठलंही नुकसान होत नाही तर उलट आपला फायदाच होतो. कारण व्यसन सोडताना माणसाच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होते, मग त्याला कळत नाही की काय करायचं या रिकाम्या वेळाचं. कारण बरेचदा ते व्यसनात इतके गुरफटलेले असतात की पूर्ण वेळ ते एकट्या ते व्यसन करत तरी असतात, त्या नशेत तरी असतात, नाहीतर त्या विचारात असतात. आणि मग या मोकळ्या वेळाचं नंतर करायचं काय हा त्यांना प्रश्न पडतो. तर त्यामुळे मग त्यांना एक चांगलं एक नियोजन करायला लागतं की हा जो मोकळा वेळ आहे तो मी कसा घालवणार. आणि मग व्यसन करायची त्यांची जी विशिष्ट वेळ असते की कोणाला संध्याकाळी इच्छा होते, कोणाला सकाळी इच्छा होते, तर त्याचा त्यांनी प्लॅन करणं खूप महत्वाचं आहे की ह्या वेळेला मी आता नेमकं काय करणार आहे. त्यावेळेला त्यांनी स्वतःला बिझी करून घ्यायचंय, कुटुंबियांनी त्यावेळेला त्यांच्या बरोबर राहायचंय. आणि जेव्हा त्यांना व्यसन करायची इच्छा होते त्यावेळेला आम्ही त्यांना नेहमी सांगतो की तेव्हा काहीतरी पोटभर खाऊन घ्या, कारण रिकाम्या पोटीच इच्छा होते. जेव्हा दारू वगैरे तर जेवायच्या आधीच घेतली जाते आणि मग जर का आपण पोटभर काहीतरी खाऊन घेतलं, शक्यतो काही गोड खाल्लं, तर व्यसन करायची इच्छा निघून जाऊ शकते. आणि त्यामुळे मग ते काहीतरी पोटभर खाणं किंवा ते तो विचार पोस्टपोन करणं की आत्ता मला इच्छा झालीये ना, मी आत्ता नाही पिणार, मी आणखीन एक तासाने पिन, असं ते पुढे पुढे ढकलू शकतात. आणि मग ते पुढे जेव्हा ढकलतात तेव्हा हळूहळू ती इच्छा त्यांच्या मनातनं निघून जायला मदत होते. म्हणजे ती इच्छा पुढे ढकलणं, तेवढा मधला काळ जो आहे ती जी राहिलेली पोकळी आहे ती चांगल्या गोष्टीमध्ये, आवडीच्या गोष्टीमध्ये वळवणं आणि त्या गोष्टीकडे सकारात्मकतेकडे जाणं. पुढचा फोन आहे, नमस्कार, बोला. बोला. नमस्कार. नमस्कार विजयजी, प्रश्न विचारा. याच्यातील परस्पर संबंध म्हणजे सवय. तर आपल्याला चहा घेण्याची वगैरे सवय असते तर या सवयीचं रुपांतर व्यसनात केव्हा होतं, याला कोणती मानसिक कारण असतात आणि मग ते लक्षात येण्यासाठी उशीर का लागतो, याबद्दल आपण सविस्तर असं मार्गदर्शन करा. धन्यवाद. छान प्रश्न आहे, धन्यवाद. सवय जनरली असंच असतं की सुरुवातीला आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागते, मग हळूहळू ती सवय वाढायला लागते आणि मग ती इतकी टोकाची वाढते की ती गुलामी होते, सवय होत नाही.
म्हणजे चहाचं त्यांनी उदाहरण दिलं की ठीक आहे सकाळी आपण एक कप चहा पितो संध्याकाळी एक कप चहा पितो इतपत ती सवय असेल तर अगदी ठीक पण जर का आपण खूप जास्ती प्रमाणात प्यायला लागलो सततच दर एक तासांनी किंवा जास्ती क्वांटिटीमध्ये आपण प्यायला लागलो तर त्या चहाचा सुद्धा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होणारच आहे आणि मग आपण असं म्हणतो की ती सवयीचं रुपांतर व्यसनामध्ये होतंय म्हणजे जर का दारूचं उदाहरण देऊन सांगायचं झालं तर मुक्तांगणमध्ये असं म्हटलं जातं की सुरुवातीला माणूस दारू पितो पण नंतर नंतर ती सवय इतकी वाढते की ती दारूच त्या माणसाला प्यायला लागते इतकं म्हणजे तो माणूस त्या सवयीचा गुलाम होतो. जेव्हा व्यसनाविषयी बोलतो तेव्हा आपण सतत सतत फक्त एका मुद्द्यापाशी येतो की जे आपल्याला जास्त दिसतं ते म्हणजे दारू. पण गंमत अशी आहे की जसं तुमच्याशी मगाशी बोलताना की आज व्यसन ही संकल्पना एवढी वाढत गेलेली आहे त्यांनी चहाचं उदाहरण दिलं. आज आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन्स आलेले आहेत आणि त्यामधनं आपण जास्त स्मार्ट झालेलो आहोत असं समजून चालतो. पण या स्मार्टफोनचा विळखा सुद्धा इतका प्रचंड मोठा आहे की ते एक व्यसन झालेलं आहे. यासाठी सुद्धा मुक्तांगणमध्ये किंवा हे सुद्धा व्यसन आहे असं म्हणता येऊ शकतं. हो हे सुद्धा व्यसनच आहे. ते वर्तनात्मक व्यसन आहे असं आपण म्हणू. आपलं बिहेव्हिअरल ऍडिक्शन ते आहे. याला असं म्हटलं जातं की IAD इंटरनेट ऍडिक्शन डिसऑर्डर आणि याच्याखाली सर्व प्रकारची व्यसनं येतात की कम्प्युटर इंटरनेट मोबाईल स्मार्टफोन व्हिडिओ गेम्स हे TV जास्ती त्याचा या सर्वांचा अतिरेकी वापर हे कसं आहे की सध्या हीच आपली आता गरज निर्माण झाली या सर्व गोष्टीही आणि त्याचा जर का आपण प्रमाणात फक्त गरजेपुरता वापर करत असू तर तो ठीक आहे. पण जर का आपण त्याचा गैरवापर करायला लागलो खूप जास्ती वेळ आपण ते वापरायला लागलो आणि त्याच्यामुळे मग समजा एखादा मुलगा आहे तर तो अभ्यासच करत नाहीये सगळा वेळ हेच करतोय किंवा एखादा गृहिणी आहे ती तिची सर्व कामं वगैरे सोडून मुलांकडे लक्ष देत नाहीये आणि याच गोष्टीत ती वेळ घालवतीये तर मग आपण असं म्हणू ना की याचे दुष्परिणाम तर होणारच. आणि जसं दारूचे दुष्परिणाम होतात किंवा अंमली पदार्थाचे होतात शरीरावरती तसं ह्या वर्तनात्मक व्यसनांचे सुद्धा शरीरावरती दुष्परिणाम होतात. एकतर आपण स्क्रीनकडे सतत बघत राहिल्यामुळे डोळ्यावरती त्याचा परिणाम होतो. हे सतत आपण हे वाकून करतो या गोष्टी त्यामुळे मग पाठीचं नुकसान होऊ शकतं आणि खूप वेळा असं होतं की ह्या गोष्टींमुळे आपण इतका वेळ घालवतो की व्यायाम वगैरे या चांगल्या गोष्टी करत नाही किंवा खाल्लं सुद्धा जंक फूड खाल्लं जातं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यामुळे शरीरावरती दुष्परिणाम होतो. किंवा मेंदूवरचं असं काही होतं की आपण हिप्नोटाईज झाल्यासारखं समोहित झाल्यासारखं ते बघत असतो त्यामुळे हळूहळू मानसिकतेमध्ये सुद्धा बदल होतो आपली एकाग्रता कमी होते चिडचिडेपणा आपला वाढू शकतो स्मरणशक्ती याच्यामुळे मुलांमधली कमी होते आणि एक महत्वाचा सामाजिक परिणाम असा होतो की आपण समाजापासून किंवा कुटुंबापासून दुरावायला लागतो. म्हणजे आम्ही असं बघतो की ह्या वयातली जी मुलं असतात त्यांना प्रत्यक्ष कसं बोलावं हेच कधी कधी कळेन असं होतं. म्हणजे सोशल मीडियावरती हजारो मित्र असतात पण प्रत्यक्ष मात्र मित्रांची ते संवाद किंवा घरच्यांची संवाद साधू शकत नसतात तर हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतो. खरंय म्हणजे हवेमधल्या गप्पा खूप होऊ शकतात समोरासमोर गप्पा शब्दच आठवत नाहीत निशब्द होणं हे तिथं होतं आणि जे खरंच चुकीचं आहे त्या दृष्टिकोनातून सुधारण्यासाठी हे सुद्धा व्यसन सुटायलाच हवं नाही का. पुढचा फोन आहे राजेश यांचा. नमस्कार बोला. हा नमस्कार मॅडम मी भिवंडीहून बोलतो राजेश क्षीरसागर म्हणून. हो बोला. एक तंबाखूच्या व्यसनासंदर्भात विचारायचं होतं मॅडम. हो हे स्टेप स्टेप प्रमाणे तंबाखूचं व्यसन कसं सोडता येईल सोडण्याचा प्रयत्न व्यसन केलाय पण तंबाखू सुटल्यानंतर माणूस असं थोडं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटतं असं. बर तर याच्या संदर्भात थोडं मार्गदर्शन दिलं तर बरं आहे. अवश्य खूप योग्य हा प्रश्न आहे कारण आपल्या देशात सर्वात जास्ती तंबाखूचं व्यसन आहे ऍक्च्युली आणि दुर्दैवाने त्याला छोटं व्यसन मानलं जातं. कारण कसं असतं की तंबाखू तुलनेने स्वस्त असते म्हणजे तंबाखूच्या अंडर आपण हे सगळंच घेऊया की बिडी सिगरेट गुटखा तंबाखू या गोष्टी त्या तुलनेने स्वस्त असतात त्या सहजगत्या कुठेही उपलब्ध होऊ शकतात आणि दारूसारखा लगेच त्याचा परिणाम दिसत नाही ना की एखादा माणूस त्याच्यामुळे जिंकलाय किंवा त्याची नोकरी गेलीये हे दिसत नाही आणि त्यामुळे लोक त्याला एक छोटं व्यसन मानतात. म्हणजे बरेचदा आम्ही जेव्हा सांगतो की तंबाखू सोडा तर आम्हाला असं सांगतात की हे तर छोटं व्यसन आहे मी तर दारू सोडायला इथे आलोय तर तंबाखू मी का सोडायची. तर हा एक गैरसमज आहे की तंबाखू हे छोटं व्यसन आहे. खरं तर हे सर्वात भयानक व्यसन आहे कारण त्याच्यामध्ये निकोटीन हे खूप महाभयंकर विष असतं की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की आपल्या शरीरातल्या अनेक अवयवांचा कॅन्सर तंबाखूच्या सेवनामुळे होऊ शकतो.
बरेचदा आमचा अनुभव असा आहे की लोकांना तंबाखू सोडताना खूप जड जातं, अवघड जातं, शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. तर मी काही टिप्स देऊ शकते की तंबाखूचं वेगवेगळ्या प्रकारच्या तंबाखूचं व्यसन हे कसं सोडायचं. दारू आणि ड्रग्सच्या बाबतीत आपण असं नेहमी सांगतो की ते ताबडतोब सगळं बंद करा आणि मग जे विड्रॉल सिम्पटम्स येतील तर त्याच्यासाठी वैद्यकीय उपचार घ्या. सुदैवाने तंबाखूचं व्यसन हे टप्प्याटप्प्याने बंद करता येतं. शक्यतो माझा आग्रह असाच राहील की सगळं ते पूर्ण बंद करा आणि मग जो त्रास होईल त्याच्यासाठी वैद्यकीय उपचार घ्या. पण ते शक्य नसेल तर टप्प्याटप्प्याने ते बंद करू शकतो. की समजा दिवसाला 10 सिगरेटी एखादा माणूस सोडत असेल तर त्यांनी असं काहीतरी तो ठरवू शकतो की मी रोज एक एक कमी करत 10 दिवसात मी ते बंद करीन, किंवा तंबाखू हळूहळू मी 10 दिवसात बंद करीन. तर त्याचा एक प्लॅन त्याला प्रामाणिकपणे तयार करायचा आहे. दुसरं म्हणजे त्याला कुटुंबियांना विश्वासात घेऊन हे सांगायचंय की मी अशा प्रकारे हे करतोय तर तुम्ही मला मदत करायची आहे, आणि थोडासा कंट्रोल त्या कुटुंबियांनी त्याच्यावरती ठेवायचा आहे त्यांनी एकट्याने हे करण्यापेक्षा. मग त्याला जर काही त्रास होत असेल, कधी कधी असं होतं की मग त्याचं पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, खूप अस्वस्थपणा वाटतो, तर तो डॉक्टरकडे जाऊन याच्यासाठी नक्कीच तो औषधोपचार तो घेऊ शकतो. म्हणजे हा जो शारीरिक त्रास आहे तो त्याला होणार नाही. आणि मग मी मगाशी जसं सांगितलं की एका दिवसाचा त्यांनी निश्चय करायचा आहे की रोज सकाळी उठल्यानंतर की आज मी हे तंबाखूचं सेवन करणार नाही. एक दिवस सुद्धा खूप अवघड वाटत असेल तर एका तासाचा त्यांनी निश्चय करायचा आहे. आणि मग बरेचदा असं त्यांना असतं की त्यांना तोंडात काहीतरी ते सतत ठेवायची सवय असते. मग त्याच्यासाठी काही औषधं मिळतात की काही निकोटीन त्याच्यात असलेले च्युईंगम किंवा जेली असं मिळतं की कमी प्रमाणात निकोटीन त्यांच्या शरीरात जातं आणि त्याच्यामुळे मग विड्रॉल सिम्पटम्स येत नाहीत. तर ते कुठेही उपलब्ध असतात. ते च्युईंगमचं ते सेवन करू शकतात पण तेही कमी प्रमाणामध्ये करणं आवश्यक आहे. किंवा कुठलंही नॉर्मल च्युईंगम, ज्येष्ठ मध, लवंग या गोष्टी ते तोंडात ठेवू शकतात. म्हणजे मग नाहीतर तोंडात काही नसलं तर त्यांना जो अस्वस्थपणा येतो तर तो त्याच्यामुळे त्यांना येणार नाही. आणि मुख्य म्हणजे जेव्हा त्यांना हे करावंसं वाटेल तेव्हा त्यांनी ताबडतोब कुटुंबियांना सांगायचंय की आता मला सिगरेट ओढावीशी वाटतेय किंवा मला तंबाखू खावीशी वाटतेय, आणि मग घरचे लोकांनी त्यावेळेला त्यांना मदत करायची आहे. सिगरेटच्या बाबतीत आम्ही नेहमी एक सांगतो की तुम्ही अख्खं पाकिट विकत घेऊ नका. एकच सिगरेट एका वेळेला विकत घ्या. पाकिट असेल ना तर मग ते खूप अख्खं पाकिट सुद्धा हळूहळू ते पटकन ते संपवू शकतात. मग एकच जर का सिगरेट असेल तर मग ती संपली असेल तर मग ती बाहेर जाऊन ते आणायचा कंटाळा येतो आणि मग आपोआपच त्याच्यावरती कंट्रोल येऊ शकतो. खरं या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या खरंच लक्षात घ्यायला हव्यात आणि खरंच लक्षपूर्वक या दृष्टिकोनातनं प्रगती करायला हवी. कारण व्यक्तीची प्रगती म्हणजेच कुटुंबाची आणि समाजाची प्रगती. मुक्ताताई पुढचा फोन आलाय तो घेऊया. वंदना यांचा फोन आहे. नमस्कार वंदनाताई, बोला. नमस्कार. तुम्हाला दोघे नाही चांगला विषय आहे आणि मी रेग्युलर सह्याद्रीची प्रेक्षक आहे. मला एक मॅडमना प्रश्न विचारायचा की मी पण एक सामाजिक कार्यकर्ती आहे. गेल्या वर्षी म्हणजे पर्यावरणाशी संबंधित दिवाळी बाबत कार्यक्रम करत असताना ठाण्यातल्या एका शाळेत मला मुलीने प्रश्न विचारला होता. आमचा प्रोजेक्ट होता की फटाके श्री दिवाळी साजरी करूया पर्यावरणाच्या दृष्टीने. साजिदच्या मुलीने मला एक प्रश्न विचारला का आम्ही विविध प्रश्न विचारतो मुला आणि एक फॉर्म देतो. ती म्हणाली मॅडम आपण फटाक्याचं प्रोडक्शनच का बंद करत नाही. आणि मला तेव्हा एकदम असं वाटलं की हा लहान मुलांना प्रश्न पडतोय. तुम्हाला आणि सगळ्या म्हणजे व्यसनाच्या विरोधात आपण ज्या सगळ्या आहोत सगळेजण, मी अंधश्रद्धा निर्माण समितीची कार्यकर्ती आहे, तर हे काम करत असताना मनापासून वाटतं की याच्या कुठल्यातरी प्रोडक्शनवरती याच्यापासून खूप मोठ्या प्रकारचा पॅक जर मिळत असेल तर आपल्यासारख्या सगळ्या संस्थांनी मला वाटतं पुढाकार घ्यायला पाहिजे की याचं प्रोडक्शन एकतर कमी करा किंवा धन्यवाद सहज अवेलेबल असतात सिगारेट तंबाखू आणि किती बंधनं घातली तरी असा काही कृती कार्यक्रम आपल्याला घेता आला तर बरं आहे. नमस्ते. धन्यवाद. धन्यवाद वंदनाताई. काय सांगाल थोडक्यात त्यांना. हे महत्वाचं आहे कारण या क्षेत्रातले जे सगळे कार्यकर्ते आहेत काम करणारे, की डॉक्टर अभय बंग आहेत, माझे वडील डॉक्टर अनिल अवचट आहेत, तर या सर्वांचंच हे म्हणणं आहे की व्यसनं जे ज्याची उपलब्धता जी आहे सहजगत्या त्याच्यामुळे व्यसनाधीनता वाढतीये. त्यामुळे खरं तर त्याला उत्तर हेच आहे की ते मिळूच नाहीये. कुठे ना कुठे आळा नियंत्रण घालणं यामध्ये समाजाची जबाबदारी आहे. संस्था या काम करतातच नाही का. त्या संस्थांचे कसोशीचे प्रयत्न, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न, वंदनाताईंचे प्रयत्न हे सतत आपल्यापाशी पोचतात आहेतच. पण समाज, कुटुंब आणि व्यक्ती या तिघांची भूमिका मोलाची, त्याविषयी तुम्हाला काय सांगायला आवडेल. त्यामुळे समाजामध्ये या विषयाचं जनजागरण होणं हे खूप आवश्यक आहे. की विशेषतः तरुण मुलांमध्ये की व्यसनाचे जे दुष्परिणाम आहेत किंवा तुम्ही व्यसन का करू नका, त्याचे गैरसमज त्यांच्या मनातले दूर करणं
हे जर का आपण शाळा कॉलेज या सर्व माध्यमातनं मुलांपर्यंत आपण पोचवू शकलो तर मग नवीन पिढी या व्यसनाकडे वळणार नाही. तर त्यामुळे जनजागरण हे मला असं वाटतं की अतिशय महत्वाचं आहे आणि फक्त सरकारचीच नाही तर आपल्या सर्वांचीच ती जबाबदारी आहे. संवादाचं महत्व इथं मुलाचं आहे खूपच. कुटुंबामधला संवाद कसा आहे, कारण बरेचदा असं दिसतं की आपल्याकडे संवाद खूप कमी होत चाललेला आहे की प्रत्येकजण आपापल्या विश्वात असतो. मी साधं रात्री एकत्रितपणे जेवण सुद्धा ते सगळं कुटुंब एकत्र बसून करत नाही. तर त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे बसून जेवणं गप्पा मारणं आणि संवाद चांगला असेल तर मुलं त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत आणि विशेषतः व्यसनाबद्दलचे ते पालकांना मोकळेपणाने विचारू शकतील आणि मग त्यांना योग्य जर का उत्तर मिळालं तर मग मुलं व्यसनाकडे जाणार पण नाहीत. तर त्यामुळे कुटुंबामधला संवाद सुधारणं ही एक आवश्यक गोष्ट आता झालेली आहे. व्यसनाचे दुष्परिणाम हे घरातल्या महिला वर्गाला जास्त सहन करावे लागतात का? असं होतं, कारण घरात जर का व्यसन असेल तर बरेचदा घरातल्या स्त्रीला त्याच्यासाठी जबाबदार धरलं जातं की तिचा मुलगा जर का व्यसन करत असेल तर तिला असं म्हटलं जातं की तू संस्कार व्यवस्थित केले नाहीस त्याच्यावर किंवा तू त्याच्याकडे लक्ष दिलं नाहीस. तिचं लग्न झालेलं असेल त्या रुग्णाचं तर असं म्हटलं जातं की पत्नी त्याच्याशी खूप भांडते किंवा ती खूप त्याला बोलते आणि तिच्यामुळे तो व्यसन करतो. म्हणजे पत्नीला किंवा आईला त्याच्यासाठी दोष दिला जातो आणि त्यामुळे त्यांच्या मनात सुद्धा एक खूप गिल्टी फिलिंग येतं की माझ्यामुळे हा व्यसन करतो का, आणि त्यामुळे त्या एक तणावाखाली राहतात आणि स्वाभाविकच त्यांची खूप चिडचिड वाढू शकते. अशा वेगवेगळ्या नकारात्मक भावना त्यांच्या मनातल्या वाढू शकतात. पण मग आम्ही त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही त्यांच्या व्यसनासाठी जबाबदार नाही, तो व्यसनी माणूसच त्याच्या व्यसनासाठी जबाबदार आहे आणि आपली सर्वांची भूमिका काय आहे तर त्याला मदत करण्याची. आपण त्याला उपचारासाठी तयार करू शकतो आणि मुख्य म्हणजे तो वाईट नाही तर तो एक आजारी माणूस आहे या भूमिकेतनं आपण त्याच्याकडे बघू शकतो. खरं वेळ कमी आहे पण जेव्हा व्यसनमुक्तीच्या वाटेवर जाताना अनेक खाचखळगे आहेत या वाटेवर, पण होय जिद्दीने या वाटेवर जायचं आहे असं म्हणताना पुन्हा 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 व्यसनाच्या वाटेवर जावंसं वाटतं. काय करावं? कारण त्यांच्या मनातली उपचारानंतर सुद्धा ती इच्छा मनामध्ये येऊ शकते. ती मानसिक इच्छा असते, शारीरिक ओढ गेलेली असते पण मानसिक तर ओढ राहतेच. तर त्यामुळे असं म्हणतात की जेव्हा एखादा माणूस व्यसनी असतो त्यांनी विसरायचं नाहीये की मी व्यसनी आहे, तो व्यसनी होतो असं म्हणायचं नाही. जसं डायबिटीस मधुमेह बरा होत नाही त्याला कायमच तो नियंत्रणात ठेवायला लागतो, तसं व्यसनी माणसांनी कायमच स्वतःला व्यसनापासून दूर ठेवायचंय. त्यांनी असं समजायचंय की ती मला अलर्जी आहे आणि आता मी ती गोष्ट करू शकणार नाहीये. कारण त्यांनी समजा दारू सोडली आणि 10 वर्ष जरी दारू प्यायली नाही आणि मग एकदा त्यांनी थोडीशी प्यायली तर त्याची पुन्हा ती पूर्वीसारखी सायकल सुरू होऊ शकते. तर त्यामुळे त्यांनी कायमच हे विसरायचं नाहीये की मला व्यसनाची समस्या आहे, आजार आहे, आणि व्यसनाच्या पहिल्या घोटापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवायचंय. खरंय, खरं म्हणजे या विषयावर बोलणारं खूप आहे मंडळी, पण तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहितीये की जी गोष्ट जे ध्येय उद्दिष्ट ठेवलेलं आहे तिथं साध्य करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. व्यसनमुक्तीच्या वाटेवर जायचं आहे कारण स्वतःला कुटुंबाला समाजाला घडवायचं आहे. मग हे घडवत असताना जरी मध्ये काही अडथळे आले तरी उद्दिष्ट विसरायचं नाहीये आणि तिथे वाटचाल करायची आहे, कारण त्यासाठी कष्ट हे घ्यायलाच हवे, कष्टाविना फळ ना मिळते हे इथं लक्षात ठेवायलाच हवंय. जाता जाता संदेश मंत्र काय द्यायचा आहे? संदेश मला आज द्यायचा आहे की व्यसन हे चांगल्या गोष्टींचं करा आणि आनंद तर आपल्या प्रत्येकालाच हवा असतो, पण असा आनंद नको की ज्याची खूप मोठी किंमत आपल्याला किंवा इतरांना द्यायला लागेल. जर का आपण आपले छंद काही क्रिएटिव्ह गोष्टी याच्यातून जर का आपण नशा मिळवली तर ती एक खूप चांगली नशा असेल. खरंय, तुमचे खूप उपक्रम आहेत, तुम्हाला असेच वारंवार विविध पुरस्कार मिळवत तुमच्या कार्याला शुभेच्छा देते. धन्यवाद, नमस्कार.